आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे. नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत. एनसीपी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे. एमपीएच्या बैठकीमध्ये काल आम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं. त्या निमंत्रणाला अनुसरून आम्ही असताना त्या बैठकीमध्ये बसलो, परंतु त्या बैठकीमध्ये एमबीएचंच काही ठरलेलं नाही अशी असताना परिस्थिती आहे. उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे, सत्ता करायचं आहे, म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. या दृष्टीने वेगळे 25 मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या 25 मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालो. आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे. स्वीकारतो न स्वीकारतो हा असणारा वेगळा भाग आहे. आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ॲड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला. दुसरं त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न. तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की 2.5 वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात, तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलंय, म्हणजे निर्माण काय केलंय सीट शेअरिंगच्या संदर्भात, त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल. आम्ही अपेक्षा असं धरतोय की 2 तारखेला जी बैठक आहे त्या 2 तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याचबरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत काँग्रेस, त्याच्यानंतर एनसीपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्यापुढे असं मानले की कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणारं इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं, हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल. आजची जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली. आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं बीजेपीचं गव्हर्नमेंट पुन्हा येणार नाही, या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इश्यू, इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही असणारा त्या ठिकाणी क्लिअर केली. काल ज्या बातम्या आल्या की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला, तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही. का वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे. एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही. नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत, ते निर्णय घेतील. त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे. भारतात कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जात आहे, असं असूनही 2 तारखेच्या मीटिंगला तुम्ही जाणार? आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही. आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन,
देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय। तेव्हा आपला इगो की आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारं आरएसएस बीजेपीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत। ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिली आहे वंचित सोबत यायची, अशी काही ऑफर बीजेपीसाठी आहे? आमची ऑफर एकनाथ शिंदेसाठी आहे आणि त्यांच्या शिवसेनेपुरती मर्यादित आहे। एवढंच सुस्पष्टपणे तुम्ही सांगितलं असताना नाना पटोले यांच्या संदर्भातली भूमिका आहे त्याच्या आधी पत्राच्या संदर्भात घेतली गेली होती, हे असताना कालच्या ज्या तुम्हाला निमंत्रणाचा पत्र आहे समावेश झालेलं पत्र आहे त्याच्यावर नाना पटोलेंची सही आहे, माझं म्हणणं असं आहे की जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पैसा पत्र आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना असं म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत, चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे। तुम्ही निमंत्रक म्हणून आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे। मी असं समजतो की NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरते घेऊ शकतात, पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो, पण ही सही फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। कालच्या पत्राला सुद्धा लेखी काहीच किंमत द्यायचं म्हणता येईल का? काँग्रेस NCP आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे, त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असत्या तर मी असं म्हणालो काँग्रेस पार्टीच्या सह्या, नाना पटोलेची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघं जण निर्णय घेतील।